कोविड संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या आव्हान काळात राज्यातल्या उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविड कृती दलाची स्थापना करून त्याचे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत सनियंत्रण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले मुख्यमंत्र्यांनी आज भारतीय उद्योग संघटना सीआयआयच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली कोविड काळात उद्योग अर्थचक्र सुरू राहावं यासाठी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या कोविडच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन उत्पादन आणि साठा यांचं नियोजन कामगारांचं लसीकरण कोविड निर्बंधांचं उत्पादनावर परिणाम न होऊ देणं कोविड संसर्ग टाळण्यासाठी परिसरातच कामगारांच्या राहण्याची व्यवस्था यासारख्या मुद्द्यांवरही या, या बैठकीत चर्चा झाली दूरदृश्य प्रणालीमार्फत झालेल्या या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई मुख्य सचिव सीताराम कुंटे भारतीय उद्योग संघटनेचे पदाधिकारी उदय कोटक यांच्यासह अनेक उच्च अधिकारी आणि उद्योगपती सहभागी झाले होते